जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना असा अलौकिक चमत्कार शिवसेना संघटनेच्या स्थापनेपासून महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस हिंदुस्थानातला प्रत्येक हिंदू पाहत होता ऐकत होता. अशी काय किमया होती बाळासाहेब ठाकरे या नावामध्ये. का जमत होते लाखोंची गर्दी त्यांच्या भाषणाने. या तरुणांमध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा. म्युन्सिपॅलिटीच्या नळात हे मी असंच लिहित जाणार. मला खटल्यांची पर्वा नाहीये. जर आमच्यावरती खटले खाटले जाणार असतील रहदारीला अडथळा केल्याबद्दल तर त्यांना सुद्धा तुम्हाला रहदारीच्या अडथळ्याबद्दल खटला घालावा लागेल. याला म्हणतात सर्व धर्म समभाव. नाही तर दोन फुल्यात गेला तुमचा सर्व धर्म समभाव. फुल्या कशात घालायच्या दादा कोणत्याने विचारायचं. पूर्वजांनी शेण खाल्लं की आम्हाला भोगावं लागतं इकडे. आता निधर्मी हा शब्द घटनेमध्ये कुठेही नव्हता. तो नेहरूंनी घातला. June 1966 ला शिवसेना या संघटनेची स्थापना झाली. श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख बनले. केवळ नेतेपदाची हाव आहे, नेतृत्व करायची इच्छा आहे म्हणून बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली नाही. सर्व मराठी माणसांना मराठी भाषिकांना एकत्र आणणारी एक संघटना असावी या व्यापक विचारातून शिवसेना या संघटनेची स्थापना झाली. मुंबईमध्ये शिवसेना नावाची ताकद निर्माण झाली. शिवसेना या चार अक्षरांखाली सगळी मराठी माणसं एकवटली. हे सगळं फक्त एका रात्री घडलं. शहराला वाद मिळाला आणि राज्याला नवी घोषणा मिळाली, जय महाराष्ट्र. प्रत्येक मराठी माणूस मराठी भाषिक एकमेकांना भेटल्यानंतर जय महाराष्ट्र असं बोलू लागले. अनेक मान्यवर व्यक्ती शिवसेनेमध्ये सामील होऊ लागले. त्यामध्ये दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी यांसारखी उच्च विद्या विभूषित मंडळी शिवसेनेमध्ये सामील झाली. मी मुसलमाना का जवळ घेता. पहिल्यांदा या देशामध्ये हिंदूंना जवळ घ्या, मग इतर जातींचा विचार करा. काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे. शंकरराव चव्हाणला जमलं नाही ना नरसिंह रावाला ते जमलं नाही. मला जे देश येतात असेल तेच मी करत राहणार. मला खटल्यांची पर्वा नाही. आम्ही परदेशी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होऊ देणार नाही. आमचं धोरण आहे त्यामध्ये सोनिया गांधी व्यक्तिगत आमचं काही नाही. अशा तडाखेबंद भाषणांमधून कधी कधी बाळासाहेब मिश्किल भाषणही करीत आणि जनतेला मनमुराद हसवीत. एवढ्या तडफेनं जर तुम्ही काही करणार तरच हे काहीतरी भजन पूजन करा. नाही तर आज एक बुवा आला कीर्तन करून गेला, तो गेला, दुसरा आला, तो गेला, बायका बसल्यात, त्या संख्येने नेहमीच जास्त असतात. बुवा आले की काय चांगला गातो नाही, टिन 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 चांगला गातो नाही, हो त्याची टिन टिन झाली की दुसरा आला टिन टिन वाला, तो करतो काय राजा. अगो तुला नक्की बुवा कुठचा आवडला. माझे परममित्र आदरणीय शरदचंद्रजी पवार, उदार अंतकरणाचा माणूस आहे तसे ते पण उदार जवान जवान ते चौ काही शिल्लक ठेवलं ना. कारण मी मला वस्त्र असा आतमध्ये ठेवलं वेळच मिळत नाही आणि केला तरी खिशात ठेवता येत नाही. कोण कधी भेटेल काही सांगता येत नाही. मी पवारांची कधी हजामत केली ना पण करण्यासाठी काही राहिलंच नाही. हा हे काय मात्र मी माझ्या वस्त्राची धार त्यांच्या डोक्यावर करत असतो. कोविड असल्यामुळे धार करणार चांगला आणि धार पण सॉलिड होती. हा शरद पवार स्वतःचा स्वार्थ सारला गेला नाही की असा उलटा फिरतो की तुम्हीच चाट पडाल की अरे काल परवकडे मिठी मारून बसलेला असं काय विचित्र दिसतंय. याचा पुढचा भाग कुठचा आणि मागचा भाग कुठचा. त्यांच्या भाषण शैलीमुळे विरोधकांची अक्षरशः त्रेधा तिरपीट उडायची.
आणि मग काही विघ्नसंतोषी लोक आणि मत्सद्धी राजकारणी त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करू लागले. अत्र्यांनी फार काही घाणेरडे प्रकार केले होते. माझ्या वसंतराव नायकांचे चांगलेच संबंध होते, मुख्यमंत्री म्हणून नव्हे व्यक्ती म्हणून. बर बर बर. आणि वसंत सेना असं म्हटलं जायचं. नंतर सदा सका पाटलांचे माझे संबंध अजिबात नाही. मला तर उलट त्या माणसाबद्दल तिरस्कार होता आहे. चंद्र यशचंद्र दिवाकर मुंबई महाराष्ट्र मिळणार नाही ह्या बोलणाऱ्या माणसाचे मी सलगे करू शक्य नाही, त्रिवार अशक्य. तरी सदा शिवसेना हे एक परत दुसरं मला पद बहाल केलं. करा म्हटलं पद बहाल का, तुमची काही युनिव्हर्सिटी आहे की नाही मला माहित नाही. पुष्कळ केलं मला पण मी काही दाद दिली नाही. पण वसंतरावांमुळे मी कम्युनिस्टांना म्हणजे त्यांचा मूड काही संबंध नाही. वसंतरावांनी मला काही सांगितलं नाही, मी ऐकलं नाही, मी वागलोय असला कसलाच प्रकार झाला नाही. मी माझ्या पद्धतीने गेलो. असा अपप्रचार आणीबाणीच्या काळामध्ये करण्यात आला. बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा दिला म्हणून विरोधकांनी अक्षरशः रान ठोकलं. पण मुळात बाळासाहेबांनी आणीबाणीला पाठिंबा का दिला? की मी आणीबाणीला पाठिंबा दिला फार बसबस मुली मागली होती. मोरचेन बिरचेन संप भिंप काय विचारलं नको, कोणाचा पायपोस कशात नाही. आणि मी आणि म्हणेला पाठिंबा दिला. त्यावरती आणखीन एक माझं वाक्य त्याच्याच पुढे होतं. पण मी जरी आणीबाणीला पाठिंबा देत असलो तरी मात्र ही आणीबाणी इंदिरा गांधींनी स्वतःच्या खुर्चीच्या मजबूतीसाठी आणली असेल तर माझा पाठिंबा त्याला राहणार नाही. पण देशहितासाठी असेल तर आणि तरच माझा पाठिंबा.